मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणातून 9,200 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत असल्यानं ह्या पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे. ओबीसीचे आरक्षण पूर्ववत ठेवण्याची मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांना राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार यांनी निवेदन दिलं. जुने नाशिक परिसरातील प्रसिद्ध हिंगणे गणपती मंदिराची संरक्षक भिंत कोसळली. सततच्या संततधार पावसामुळं शहरातील वाडे इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.